नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र नोकरी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट अभ्यासणार आहोत अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो वारंवार परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत चला तर वेळ क्लासला सुरू घ्या तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर व पणजी यांच्यामध्ये फोंडा घाट येतोय तर कोल्हापूर पणजी यांच्यामध्ये फोंडा घाट येतोय सावंतवाडी व बेळगाव यांच्यामध्ये कोणता घाट येतोय तर सावंतवाडी व बेळगाव यांच्यामध्ये आंबोली घाट येतोय ओके नेक्स्ट वडूया कोल्हापूर व रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट येतोय तर आंबा घाट कोल्हापूर व रत्नागिरी यांच्यामध्ये आंबा घाट येतोय कराड चिपळूण यांच्यामध्ये कुंभारली घाट येतोय विद्यार्थी मित्रांनो कराड व चिपळूण यांच्यामध्ये कोणता घाट येतोय तर कुंभारली घाट येतोय नेक्स्ट आहे नाशिक व मुंबई यांच्यामध्ये कोणता घाट येतोय तर विद्यार्थी मित्रांनो घाट येतोय त्यालाच आपण कसारा घाटसुद्धा म्हणतोय तर नाशिक व मुंबई याच्यामध्ये कसारा घाट किंवा थळघाट येतोय नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे व मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर पुणे व मुंबई यांच्या दरम्यान बोरघाट लागतोय ओके नेक्स्ट आहे पुणे सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर पुणे सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी घाट लागतोय नेक्स्ट आहे पुणे बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर दिवा घाट पुणे व बारामती यांच्या दरम्यान लागतोय नेक्स्ट आहे कारंज खेड चाळीस गाव यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर कारंज खेड चाळीस चाळीस गाव यांच्या दरम्यान मैस घाट लागतोय नंतरचा प्रश्न आहे कन्नड चाळीस घाट यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो तर ओटरम घाट हा कन्नड व चाळीस गाव यांच्या दरम्यान लागतोय कोल्हापूर व राजापूर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर कोल्हापूर व राजापूर यांच्यामध्ये अनुस्कुरा घाट लागतो अतिशय महत्वाचा कोल्हापूर व राजापूर यांच्या दरम्यान अनुस्कुरा घाट लागतो नेक्स्ट आहे वाई महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो तर परसनी घाट हा वाई व महाबळेश्वर यांच्या दरम्यान लागतो नेक्स्ट आहे पुणे नाशिक यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर चंदनपुरी घाट हा पुणे व नाशिक यांच्या दरम्यान लागतोय ओके नेक्स्ट आहे भोर महाड यांच्यामध्ये कोणता घाट लागतोय तर भोर व महाड यांच्यामध्ये वरंदा घाट लागतोय नेक्स्ट आहे पुणे रायगड यांच्यामध्ये कोणता घाट लागतोय तर भीमाशंकर घाट लागतोय ओके तर पुणे रायगड यांच्यामध्ये भीमाशंकर घाट लागतोय नेक्स्ट आहे कोल्हापूर कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट लागतोय तर हनुमंत घाट लागतोय तर कोल्हापूर व कुडाळ यांच्यामध्ये हनुमंत घाट लागतोय नेक्स्ट आहे अहमदनगर कल्याण यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर अहमदनगर व कल्याण यांच्या दरम्यान माळसेस घाट लागतोय नेक्स्ट आहे रत्नागिरी व रायगड यांच्यामध्ये कोणता घाट लागतोय तर केळशी घाट लागतोय ओके नंतरचा प्रश्न आहे महाबळेश्वर महाड यांच्यामध्ये कोणता घाट लागतोय तर पार घाट लागतोय नेक्स्ट आहे पुणे व सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर तर पुणे व सातारा यांच्या दरम्यान कात्रच घाट लागतोय तर पुणे व सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर कात्रच घाट लागतोय तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया कोणता घाट कोणत्या मार्गावर आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे पुन्हा एकदा रिव्हिजन करूया तर कोल्हापूर व पणजी मार्गावर कोणता घाट लागतोय तर फोंडा घाट लागतोय सावंतवाडी व बेळगाव मार्गावर कोणता घाट लागतोय तर आंबोली घाट गार लागतोय सावंतवाडी व बेळगाव मार्गावर नंतर आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट लागतोय तर आंबा घाट हा कोल्हापूर व रत्नागिरी मार्गावर लागतोय नंतरचा प्रश्न आहे कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट लागतोय तर कुंभारली घाट नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट तर थडघाट घाट त्याला आपण कसारा घाटसुद्धा म्हणतो असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की थडघाटला घाटला दुसरं नाव काय आहे तर थर्ड घाटला दुसरं नाव आहे कसारा घाट ओके नेक्स्ट आहे पुणे मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर पुणे मुंबई यांच्या दरम्यान बोरघाट लागतोय नेक्स्ट आहे पुणे सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर खंबाटकी घाट लागतोय ओके तर पुणे सातारा यांच्यामध्ये खंबाटकी घाट लागतोय नेक्स्ट आहे पुणे बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर पुणे व बारामती यांच्या दरम्यान दिवा घाट लागतोय नेक्स्ट आहे कारंजखेडा चाळीसगाव यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर मयस घाट लागतोय नेक्स्ट आहे कन्नड चाळीसगाव यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर ओट्रम घाट लागतोय नेक्स्ट आहे कोल्हापूर राजापूर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर अनुस्कुरा घाट लागतोय कोल्हापूर व राजापूर यांच्या दरम्यान अनुस्कुरा घाट नेक्स्ट आहे वाई महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर परशनी घाट लागतोय नेक्स्ट आहे पुणे व नाशिक यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर विद्यार्थी मित्रांनो पुणे व नाशिक यांच्या दरम्यान चंद्रपुरी घाट लागतोय नेक्स्ट आहे भोर महाड यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर वरंदा घाट लागतोय भोर व महाड यांच्या दरम्यान वरंदा घाट लागतोय पुणे रायगड यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर भीमाशंकर घाट लागतोय पुणे व रायगड कोल्हापूर कुडाळ यांच्या दरम्यान कोणता घाट लागतोय तर हनुमान घाट हा कोल्हापूर व यांच्या दरम्यान लागतोय नेक्स्ट अहमदनगर कल्याण या मार्गावर कोणता घाट लागतोय तर माडसिस घाट लागतोय अहमदनगर कल्याण मार्गावर माडसिस घाट नेक्स्ट आहे रत्नागिरी रायगड क मार्गावर कोणता घाट लागतोय तर केडसी घाट लागतोय ओके रत्नागिरी रायगड मार्गावर केडसी घाट लागतोय महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट लागतोय तर पारघाट लागतोय आणि पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतोय तर कात्रज घाट लागतोय ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे होते अतिशय महत्त्वाचे घाट परीक्षेच्या उद्दिष्टातून हे अतिशय महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला आवडले असाल व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र